लोकसभेची पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लोकसभेची आचारसंहिता ही लागू शकते। मात्र महाविकास आघाडीमध्ये अजून वंचित सामील झालेली नाहीये। बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितची तटस्थ भूमिका आपल्याला पाहायला मिळते। आणि माझ्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे बीडी चव्हाण सर। सर, अजून वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील झाली नाहीये, तटस्थ भूमिका आहे, काय पुढे चालून काय निर्णय होईल तुमचा? वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की आम्हाला आघाडीमध्ये यायचं आहे, पण तोडगा जर सन्मानपूर्वक होत असेल किंवा सन्मानपूर्वक वागणूक भेटत असेल आणि सन्मानपूर्वक जागा ज्या निवडून येणाऱ्या आमच्या जागा आहेत ते जर भेटत असेल तर आघाडीमध्ये जाण्यासाठी कोणाला अडचण नाही आणि बोलायलासुद्धा कोणाला अडचण नाही। पण परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, उद्या निवडणूक लागल्या जवळ आलेले आहेत, कुठंच त्या ठिकाणी कोणाच्यामध्ये त्या ठिकाणी जुळत नाही आहे आणि वंचित बहुजन आघाडीनं जे काही 25-26 सीटा जे काही मागितल्यात ते सीटा मागितल्या नाहीत। त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही 26 ठिकाणी उमेदवार आमचे चाचपणी आमची चालू आहे, त्यामधून जे काही 5-7 ठिकाणी 10 ठिकाणी जे काही आमचे उमेदवार सक्षम आहे ज्या ठिकाणी आम्ही निवडून येतो त्या ठिकाणावर तुम्ही बोला, त्या ठिकाणावर कोणी बोलायला तयार नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं आता भूमिका घेतलेली आहे की पहिले तुमचं एक ठरवून घ्या आणि मग ज्या काही आम्ही सीटा मागतो आहे त्या सीटावर आपण तडजोड करू आणि नंतरचं मग तो निर्णय राहील। पण मला आशा आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडी हे बहुजन विकास आघाडीची या ठिकाणी घटक पक्ष म्हणून राहील आणि ती राहावी अशी सगळ्याच जनतेची ही मागणी आहे। पण त्याही उपरोक्त जर या लोकांचं आडमुठे धोरण जर समोर येत असेल तर मग श्रद्धेय बाळासाहेबांना आम्ही सांगितलं आहे जे होईल ते पुढे रस्त्यात पुढे बघू, आपल्याला मग स्वतंत्र जाण्याची वेळ जरी आली तरी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काही लोकसभा 48 आहे 48 च्या 48 वंचित बहुजन आघाडी लढण्यासाठी सक्षम आहे आणि आम्ही पर्यायसुद्धा त्याचा शोधलेला आहे। हिंगोली लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला एक चांगलं वातावरण मानलं जात आहे, तुम्ही स्वतः इच्छुक आहात, कसं असणार आहे मतांचं गणित नेमकं हिंगोली लोकसभेत? आता हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा OBC मुक्त भटका बलुतेदार बहुजनांचा हा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आहे। आपण बघतोय की माहूर किनवट तिथून तर पार आपल्या औंढ्यापर्यंत आणि वसमतपर्यंत या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाचे आणि OBC समाजाचे वोटर्स आहेत, मतदान आहेत। आणि त्याचप्रमाणे आमचं वंचित बहुजन आघाडीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे। मी सातत्याने मागच्या 25 वर्षापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्येच काम करतो आहे। मी 1997 जनता दलाकडून निवडणूक लढवली होती, 2009 मी बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवली होती, त्यावेळेसुद्धा मला 1,18,000 मतदान आहे। आणि 14-19 या दोन्ही लोकसभा लढवण्यासाठी मी सातत्याने फिरत आहे, माझं काम आहे आणि त्या ठिकाणी मला खात्री आहे की वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी जर निवडणूक लढवेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी यश येईल अशी मला अपेक्षा आहे। महाविकास आघाडीमध्ये जर पुढे जाऊन वंचित सामील झाली आणि शिवसेना ठाकरे गटाला एखादी हिंगोली लोकसभेची जागा गेली तरी पण तुम्ही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असणार आहात का, ठाम असणार आहात का तुमच्या निर्णयावर? आम्ही पहिलेच जाहीर केलेलं आहे की कारण आमचे क्रमांक 2-3 जी निवडून येणारी सीट आहे ती आहे हिंगोली, त्यामुळे बोलणी सुरू होईल तर अकोला आणि हिंगोलीपासूनच होईल महाराष्ट्राची, आणि अकोला हिंगोली झाल्यानंतर मग तिसरी सीटवर आम्ही बोलू। आणि आम्हाला खात्री आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हिंगोलीची जागा कोणत्याही राजकीय पक्षाला सोडणार नाही, किंबहुना आम्ही ही सीट मागून घेऊ आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार त्या रिंगणामध्ये राहणार आहे। आणि हा ठाम विश्वास असल्यामुळे आम्ही येत्या 15 तारखेपासून आम्ही संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा आम्ही आमची सज्ज करत आहोत। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काही बोलणं झाले का, किंवा हा तिळा कधी सुटणार आहे? महाविकास आघाडी सध्या वंचित तटस्थ आहे, कधी तिळा सुटू शकतो हा सगळा? आता उद्या 14 किंवा 15 तारखेला जर आचारसंहिता लागली त्यानंतर लगेचच आमची सेंट्रल कार्यकारिणीची बैठक होईल
आणि त्यामध्ये आम्ही ठोस निर्णय घेऊन टाकू की आता खूप जास्त वाट पाहण्यामध्ये काही एक अर्थ उरलेला नाही. जे जे काही उमेदवार आम्हाला लढवायचेच आहे 100% त्या उमेदवाराला आम्ही हिरवी झेंडी देऊन टाकू आणि बाळासाहेब त्यांचे आदेश मानून या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवायच्या आहेत त्या ठिकाणी ते निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आम्ही करतो. मतांचं गणित एकंदरीत तुम्हाला किती मतदान होऊ शकतं त्यावेळेस, कारण तुम्ही तुमच्याकडे वोट बँक भरपूर आहे. आता मतदान आता समोरचे किती कॅन्डिडेट कोणते कोणते येतात त्याच्यावर बरंच काही अवलंबून आहे, पण आम्ही आपल्याला खात्री देऊ इच्छितो की आम्ही त्रिकोणी फाईटमध्ये निश्चितपणे दोन्ही उमेदवार दोन्ही असो तिन्ही असो यांना निश्चितपणे या ठिकाणी पराभूत करून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हिंगोली लोकसभा मतदारसंघावर आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास मला आहे आणि कार्यकर्त्यांना आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आहे. नक्कीच आपण बघू शकतो की हे होते वंचित बहुजन आघाडीचे बी डी चव्हाण सर आणि त्यांनी सांगितलेले की आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे की हिंगोली लोकसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवला जाईल. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.